गाजली थांबली जराशी तिची पावले तिच्या स्वागताला स्वप्न थांबले तिथे तोरणांची हसती फुले जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते एक नवे आभाळ पाहते जपून नाते अवघे वादळ वारे कोसळताना हसून करते सलगे आपल्या मठाचं खजिनदारपद इतके दिवस जोशी सांभाळत होते पण आता त्यांनी तब्येतीमुळे झेपत नसल्याचं कळवलं आहे. दादांनी खरं म्हणजे कृष्णकांत कुलकर्णी यांचं नाव पुढे केलं होतं पण ही जबाबदारी स्वीकारायला त्यांनी नम्रपणे नकार दिलाय. हो दादा, मी सामान्य माणूस आहे आणि मला सामान्यच राहू द्या. दादा, तुम्ही का नाही सांभाळत हे पद? नाही, मला वाटत सुधाकर रावांनी सांभाळावं हे पद. दादा, खरं म्हणजे आपले रामचंद्र राव आहेत ना? दादा शिवाय मी त्या योग्यतेचाही नाहीये. तुमची योग्यता तुम्ही ठरवू नका सुधाकरराव. पण दादा, ही जबाबदारी मला पेलणार नाही. दादा, तुम्ही पुनर्वसूच्या नावाचा विचार का नाही करत? त्यांना अजून वेळ आहे, त्यांना अजून बरंच काही शिकायचंय आणि इतक्या अनुभवी लोकांना डावलून त्यांना हे पद देणं बरोबर होणार. सुधाकरराव, तुम्हीच सांभाळ ही जबाबदारी. दादांचा आग्रह आहे, आता नाही म्हणू नका. बर, ठीक आहे दादा. प्रेमवीर, काय ठरवलं आपण? कसलं? अरे बाबा, तू त्या देवसाखरीला नाटक करायचं ठरवलं ना त्या सासऱ्यानं, त्याचं काय करायचं? काही कळत नाही यार, मला ना खोटं बोलायचा कंटाळा आलाय आता आणि सारखं खोटच बोलायला लागतं. डोकं चालव लवकर, प्रयोग जवळ आले. हे बघा, पहिल्या दोन प्रयोगांचं टेन्शन नाहीये, तिसरा प्रयोग होणार आहे ना देवसाखरीत, त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तो जर प्रयोग झाला ना तर महाराडा होईल महाराडा. आपल्याला देवसाखरीत प्रवेश बंद. एक काम करू, पहिले दोन प्रयोग करू आणि तिसऱ्या प्रयोगाला गायब व्हायचं. गायब व्हायचं म्हणजे? आपल्याकडे काय हॅरी पॉटर सारखी जादूची शाल आहे जी अंगावर घातल्यावर गायब व्हायचं? बघू, सुचेल काहीतरी. आणि समजा सुचलंच नाही तर? विचार करू दे, तू चिंता. माईंचा फोन. उर्मीच्या घरून आहे, काकांचा फोन. हॅलो. हा अरे हॅलो, मी विद्याधर बोलतोय. हा बोला काका. म्हटलं संग्राम आला इथे तर तुम्हाला जमेल का घरी यायला? ओके काका, आम्ही येतो. ओके चला, बोलवलंय. अरे पण तिथे चालून आलेली संधी सुद्धा घालवली तुम्ही. काय झालं आता? घ्या, आता काय झालं हे सुद्धा तुमच्या गावी नाहीये. हे बघ कुमुद,
मला नको होतं खजिनदार पद. अहो पण का मोठे आहात तुम्ही, तुम्हाला तुमचा अधिकार मागायला इतकी लाज का वाटते हो? लाज कसली अगं, मला घाई नाहीये एवढंच. आणि दादांसमोर काय बोलणार होतो ना मी. काय हरकत आहे त्यांच्या समोर बोलायला? तुम्ही इतके कष्ट घेता मठासाठी, तुम्हाला त्याचा काही मोबदला नको मिळायला? कुमुद काय बोलतेस तू, कळतंय का तुला? महाराजांची सेवा करतो मी, मोबदला कसला अगं, कर्तव्य आहे ते आपलं. हो ना, तुम्ही तुमचं कर्तव्य अगदी चोख पार पाडता, पण वडील म्हणून दादांचं काहीच कर्तव्य नाहीये का हो? काय म्हणायचंय तुला, तू स्पष्ट बोल. तुम्ही मोठे आहात, तुमच्यावर कुठलीच जबाबदारी द्याविषयी नाही वाटत दादांना? या प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार ना कुमुद? तुमच्याकडे ना कधीच कसलंच उत्तर नसतं. का इतका रागराग करतेस ग तू? जाऊ दे ना, सोड ना. तुम्हाला काही कळत नाही ना, ह्याचंच दुःख आहे मला. इथे कोणाला काही बोलायची सोय नाही, आणि तुम्हाला येऊन बोललं तर काय, पालथ्या घड्यावर पाणी. कुमुद तू ना आता उगीच उगीच काय, मी जे म्हणतेय ना ते पटेल तुम्हाला. पुनर्वसू भाऊजींचं लग्न झाल्यानंतर सगळा मठ त्यांच्या हातात जाईल, आणि आपण मोठे असून सुद्धा त्यांचे मिंदे होऊ. हेच आहे माझ्या नशिबात, माहितीये मला. मी पंचांग देऊन येतो दादांना. पहिला प्रयोग आपला पुण्याला ठरलाय, आणि दुसरा कुठे आहे? दुसरा प्रयोग आळंदीत, आणि तिसरा देवसाखरीत. अरे देवसाखरी म्हणजे वासूचं गाव, म्हणजे तुम्हाला छान घरचं जेवण मिळेल त्या दिवशी प्रयोग संपला की. काय वासू? हो मिळेल ना. चहा घ्या. घ्या, चहा घ्या. काय वासू, कोण कोण असतं तुझ्या घरी? माझ्या घरी आई, बाबा, भाऊ आणि बहिणी, आणि एक बहीण सुद्धा आहे, तिचं लग्न झालंय. हा अरे परवा भेटलो आपण तिला. हो तीच. मग काय घरचे येणार की नाही तुझे प्रयोग बघायला? हो सांगितलं ना. मग काय कौतुक करणार असतील ना येऊन? सगळ्यांनाच उत्सुकता आहे प्रयोगाबद्दल. पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. आता काय प्रॉब्लेम? आता तुम्ही त्या दादा महाराज पंत सचिवांशी फोनवर बोललात, तुमच्यात जे काही बोलणं झालं त्यावरून तरी मला वाटतं की प्रयोगाबद्दल शंकाच आहे. अरे संग्राम काय घाबरतोस तू, निर्भय नाव आहे तुझ्या संस्थेचं, विसरलास का? आणि काही नाही, नाटक होऊ देतील ते. काय वासू? काय काका? म्हणजे समजूतदार आहेत ना गावातली माणसं तुझ्या? हो काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांचा. मग काय त्या दिवशी तुम्ही वासूच्या घरी जमून कल्ला करणार ना प्रयोगानंतर? लय म्हणजे लय कल्ला होणार आहे काका. येत्या एक दोन दिवसात सगळं कागदोपत्री करूच आपण, अर्थात माझा तुमच्यावर विश्वास आहेच म्हणा. दादा म्हणजे अचानक खूप मोठी जबाबदारी माझ्यावर पडली आहे. हो इतकी वर्ष मठाचा हिशोब सांभाळलाय तुम्ही सुधाकरराव, हेही जमेल तुम्हाला. हो नाही म्हणजे दादा एक विचारू, तुम्ही पुनर्वसूच्या नावाला होकार का नाही दिला? त्याचं आधी लग्न होऊ द्या, संसार ही देखील एक जबाबदारीच आहे ना. पण संसारात पडलं की सगळं जमतं दादा. अंगावर पडलेली जबाबदारी कशीबशी निभावणं आणि अतिशय समजूतदारपणे निभावून नेणं यात फरक असतोच ना सुधाकरराव. नाही पण दादा आपला पुनर्वसू तसा हुशार आहे. तुम्हीच बोललात म्हणून बरं झालं, मी काही बोललेलं पटत नाही यांना. नाही तसं नाही, हुशार आहेतच ते, पण आधी त्यांचं लग्न होऊ द्या, त्यांना नीट संसार सांभाळू द्या. जो माणूस आपला संसार नीट सांभाळतो तो इतर जबाबदाऱ्या देखील नीट सांभाळेल हा विश्वास लोकांना आपसुक वाटतो. खरंय, म्हणजे असा विचार मी केलाच नव्हता. खरंच प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार करता तुम्ही. नको करायला. नाही पुनर्वसू मठाची जबाबदारी अत्यंत उत्तम रित्या सांभाळतील याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, पण देवसाखरीला तसा विश्वास वाटायला आहे ना दादा. देवसाखरीला हा विश्वास नक्कीच आहे.
लोकांनी स्वतः म्हटलं पाहिजे की पुनर्वसू पंत सचिव हाच खरा मठाचा उत्तराधिकारी आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर त्यांचं लग्न व्हायला हवं. वासूच्या लग्नाची यानाच घाई. पुनर्वसूच्या लग्नाची. त्याला एक कारण आहे. आपल्या नवीन सुनबाई नीता या घरात आल्या की पुढे सगळं चांगलं होणार आहे. हरिओम. हरिओम. नीता बस अगं गावरतेस का? तुझा बाप काय राक्षस आहे का? देव म्हणस आहे तुझा बाप. देव म्हणूस या बस बस. तुझ्या बापाचा हा चेहरा बघून तुझ्या लक्षात आला असेल की आज तुझा बाप आनंदात आहे. आता तुझ्या मनात प्रश्न आला असेल की मठाचं खजिनदार पद सोडलं तरी आपला बाप आनंदात का? तर विचार का ते का? का? हा काय आहे, मोठ्या मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवरती पाणी सोडायला लागत. आता पुन्हा तुझ्या मनात प्रश्न आला असेल, खजिनदार पद हे काय छोटा आहे का? हो, हे पद छोट कुठे आहे? कृष्णकांत कुलकर्णीच्या महत्वाकांक्षेपुढे हे सगळं छोट आहे. छोट म्हणजे? त्या दादाला माझा डाव कळलाच नाही. तो दादा मठाच्या सभेतवर असलेल्या लोकांना राजकारणात येऊ देत नाही का? परंपरेशी तडजोड नाही. अरे इथे कोणाला पडले परंपरेची परंपरा? आता तुझ्या मनात हा प्रश्न आला असेल की याच्यावरती मी काय करणार, तर विचार. काय करणार बाबा आता तुम्ही? मी त्या दादाला पटून आलोय की मठाची सेवा करण्यासाठी पाण्याच्या बाहेर कडलेल्या मासळी सारखा मी तडफडतोय. त्या राजकारणामध्ये हातपाय मारायचा माझा विचार आहे. ह्या देवसाखरीच सगळं राजकारण मला करायचंय आणि त्यासाठी आता तू विचारशील हे माझ्या सगळं करण्याचा आणि तुझ्या लग्नाचा काय संबंध आहे? अर्थात माझी मुलगी असल्यामुळे असा मूर्ख प्रश्न तुला पडणार नाही, पण जर हा प्रश्न पडला असेल तर विचार बाबा, विचार. का करताय माझं लग्न त्या घरात? काय दादासारखा माणूस आपल्या पाठीची असला की कसली काळजी नाही, सगळी सत्ता आपल्या ताब्यात आहे. पटलं की नाही? आपला बाप डोके बाज आहे. पटलं की नाही? बघत का बसलीस वेंदण्यासारखी? आता विचार बाबा, मी निघू का? निघू निघ, बघतेस काय? जा लग्नाची तयारी कर, आपण धूमधडाक्यात तुझं लग्न लावून देऊ. पुनर्वसू आणि नीता यांचं लग्न नीट पार पाडू दे, एवढी कृपा ठेवा. आनंदनाथ महाराज की जय. वासू, तुझ्या गावातल्या प्रयोगाला किती मज्जा येणार आहे. तू बोलवणारच ना सगळ्यांना? हो. किती छान वाटत, आपण सगळे तुझ्या गावाला जाणार. काय रे, हात का सोडला? अगं म्हणजे कशाला उगाच लोकांना बोलायला चान्स? काय बोलायचा? बोलायला म्हणजे काही नाही. तू घाबरतोस लोकांना? नाही, घाबरत नाही मी. म्हणजे असं कोणी ओळखीचं दिसलं की अशी जस्ट एक रिॲक्शन येते ना, घाबरलो नाही मी. पण असं कसं शक्य आहे, म्हणजे कोणाला तरी घाबरत असशील ना? नाही, फ्रँकली मी कोणालाच घाबरत नाही. म्हणजे वडिलांना घाबरतो थोडा, पण थोडाच, फार नाही. गुड. ए वासू, आपल्या नाटकाचा पहिला प्रयोग ना देवसाखरीतच झाला पाहिजे. नाही नको, म्हणजे आपलं ठरलंय तसं होऊ दे. बर वासू, मला ना असं झालंय की कधी एकदाच तुझ्या गावाला जातोय आपण आणि कधी एकदाच मी तुझं घर बघतो. आमच्या पिढ्यान पिढ्या इथेच राहत पुण्यात, आम्हाला गावच नाही. तिला गाव नाही आणि माझ्यासाठी गावच सगळं. वासू, मी ना तुझ्या गावाचं एक चित्र तयार केलंय मनात. सांगू? सांग. तर गाव म्हटलं की नदी आलीच. तुझ्या गावाला ना एक मोठी नदी असेल आणि त्या नदीवर ना सगळ्या बायका येत असतील कपडे धुवायला. अजून आहे ना
छोटे छोटे से वळणदार रस्ते, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर जाईल तिथवर फक्त हिरवीगार शेत आणि ना चिंचेचं झाड असेल वासू, आणि त्या झाडावर ना चिंच पाडायला दगड मारणारी शेंबडी मूल। ए आमच्या गावातल्या मुलांना शेंबडा नाही म्हणायचं, ऐकून घे ना। आणि तुमच्या गावाला ना एक मोठा वडाचा किंवा पिंपळाचा पार असेल, तिथे सगळे म्हातारे येऊन संध्याकाळचे गप्पा मारत असते। ए विहीर, विहीर असेल तुमच्या गावाला, आणि तिथे ना खूप बायका येत असते, हसणाऱ्या खिदळणाऱ्या, असं झालं तुमचं गाव? हो अगदी असंच आहे। आता गाव झालं ना, आता तुझं घर, तुझ्या घराला ना वासू एक मोठाच्या मोठा अंगण असेल, आणि त्या अंगणात ना एक तुळस असेल, एका बाजूला गोठा आणि दुसऱ्या बाजूला मोकळी जागा जिथे तुझ्या आईने ना फळझाड लावली असते। उर्मी तुला काय दिव्य दृष्टी वगैरे आहे का? ऐक ना, तुझी आई आहे ना खूप गोड असेल, खूप मनमोकळी असेल आणि गंमतशीर असेल अगदी तुझ्यासाठी। आणि तुझे बाबा, तुझे बाबा आहे ना खूप उंच रुबाबदार आणि खूप स्मार्ट असतील, त्यांचा खूप प्रेम असेल तुझ्यावर, पण थोडेसे पजेसिव्ह पण असते। अगदी परफेक्ट, बरोबर गेस करतेस। तुझ्या आईचं आणि तुझ्या बहिणीचं उत्तम जमतं, पण तुझं आणि बहिणीचं ट्युनिंग एवढं नसावं। शपथ, सगळंच खरोखर आहे तसं गेस करतेस तू। हे सोपं आहे, तू कधी फारसं तुझ्या बहिणीबद्दल मेन्शनच करत नाहीस। ते ठीक आहे, पण तू माझ्या वडिलांबद्दल सांग ना अजून काहीतरी, म्हणजे कसे असतील ते, काय वाटतं तुला? तुझे बाबा ना, तुझे बाबा ना खूप हसतमुख असतील वासू, म्हणजे खूप बडबड करणारे, सतत जोक सांगणारे, त्यांना म्युझिक आणि थिएटरची वगैरे आवड असेल। हे वासू, आणि तुमच्या घरासमोर जी मोकळी जागा आहे तिथे तू आणि तुझे बाबा क्रिकेट खेळताना रे। काय रे, काय झालं तुला? नाही काही नाही। असो रे सांग ना, तुला ना कसलं तरी टेन्शन आहे पण तू सांगत नाहीयेस, काहीतरी दडपण आहे तुझ्या मनावर। नाही तसं नाहीये काही। असो रे सांग ना, असं का वागतोयस? अगं नाही, बरा आहे मी। नक्की? हो अगदी खरं। हे बघ, तुला कुठल्याही बाबतीत कशाही प्रकारची मदत लागली ना तर प्लीज मला सांग, प्लीज। हो सांगेन, काही नाही, माईचं असेल जेवला की नाही वगैरे विचारायला। हॅलो हॅलो पुनर्वसू, आपण कधी भेटतोय? हो बघतो, कळवतो। प्लीज मला लवकरात लवकर भेटा तुम्ही, उद्या भेटू शकाल का? हो पण लवकर भेटूयात। ओके। छान काम करा आम्ही त्या दिवशी सारखं। काय काय पडते काय बे, काय नाही पडायचं, बेस्ट। थँक यू, मस्त गंमत करा। एक मिनिट, ते तुम्ही म्हणजे मी गाडीतनच जाणार ना तुम्ही सगळे? ऐक ना ऐक ना ऐक ना, हे तुम्ही म्हणजे आरामात बसा तुम्ही, हा काय, आणि खिडकी उघडी ठेव, काय नाही तर मग गरम व्हायला लागतं ना खूप। आणि ऐक ना ऐक ना, हे तुम्ही वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसा मुलं मुली, नाही म्हणजे काय आरामात बसता येईल तुम्हाला, बाकी काय सगळं करते आता उशीर। बाय 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 बाय, सांभाळून जा ग। काय रे विद्याधर, मुलं मुली वेगवेगळे का? हे सांगितलं ना मी, काय मस्त आरामात बसता येईल त्यांना। पण विद्याधर, एरवी अगदी पुढारलेले विचार असतात तुझ्या तोंडी सतत, आणि आता अगदी मुलं मुली वेगळे वेगळे, धक्का बसलाय बाई मला। मार मार टोमणे मार मला अजून। इश टोमणे कशाला मारेन मी, मी स्पष्टच सांगेन तुला, हल्ली अतिच काळजी करतो सुरमीची,
आणि तुझं हे वागणं उर्मीसाठीच नाही आमच्यासाठी पण जरा नवीनच आहे. काहीतरी आई तुझ प्रेमात पडले ना तुझी लाडकी लेक म्हणून जास्त काळजी करायला लागलीस. पण तू तर म्हणतोस की मी इतर बापांसारखा नाहीये, आपल्या मुलीवर आपणच विश्वास ठेवला पाहिजे. पण हल्ली तू त्या इतर बापांसारखं वागतोयस बर का विद्याधर? हो वागतोय कसा मी हल्ली, कारण काय माहिती ना आई, बाप हा सामान्य किंवा असामान्य असं काही नसतो, बाप हा केवळ बाप असतो. चला म्हणजे शेवटी तू कबूल केलंस. काय ना मला आई काय सध्या होतंय मला काही कळतच नाहीये. फार असुमय झालंय ग तिचं जग, विसरून नाही जाणार ती आपल्याला आई. असं कसं होईल? अरे आता सीमा कुठे विसरले तिच्या भावाला, आणि मी मी कुठे विसरले माझं माहेर? अरे सासरी गेली म्हणून काही मुलगी माहेर विसरत नाही कधीच. माहेरची ओढ तिला अरे कायम असते.